लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन इन दिस फर्स्ट लॉ वी हैव ऑलरेडी सीन. दैट इज लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मैटर. नाउ सेकंड लॉ, लॉ ऑफ कॉन्स्टेंट प्रोपोर्शन. What is this law? A French scientist, J.L. Proust, stated this law. French scientist. J.L. Proust stated this law. What he stated that the proportion by weight of the constituent elements in the various compounds, it's fixed. हे दुसऱ्या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. जेल प्राउस्ट म्हणून शास्त्रज्ञ, फ्रेंच शास्त्रज्ञ यांनी असं स्टेटमेंट मांडलं की संयोगातील जे घटक असतात, कोणते घटक, संयोगातील घटक मूलद्रव्य यांचे वजन हे फिक्स असते. मी तुम्हाला काल एक स्टेटमेंट केलं होतं कंपाऊंडच्या बाबतीत, काय होतं, द कॉन्स्टिट्युएंट्स present in the compound are in a fixed proportion. आता पुढे मी काय टाकतो, the constituent present in the compound are in a fixed proportion by weight. तेच सांगितलं मी वर, जे स्टेटमेंट होतं तेच, फक्त ते थोडंसं वेगळं आहे. कंपाऊंडमधल्या घटकांचे प्रमाण हे नेहमी स्थिर असते कशाचे, वजनानुसार. Now here I am taking example of what is that example? That is water. In water there is hydrogen and oxygen. Okay. Now the proportion of hydrogen and oxygen in water is 1:8 by weight.
जर पाण्याचा एक रेणू तयार करायचा असेल किंवा बनवायचा असेल किंवा जेव्हा तयार होतो त्यावेळेस पाण्यातील जे घटक आहेत हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं वजनी प्रमाण एकास 8च असते. याच्यापेक्षा जर कमी जास्त झालं तर पाण्याचा मॉलिक्युल किंवा पाण्याचा पाणी जे संयोग आहे हे तयार होत नाही. इन दिस वे इन केस ऑफ कार्बन डायऑक्साइड CO2 दॅट कार्बन अँड ऑक्सिजन दीज आर द कन्स्टिट्युएंट्स इन कार्बन डायऑक्साइड अँड दे आर ऑल्सो इन अ फिक्स प्रपोर्शन दॅट इज 3:8. कार्बन डायऑक्साइडमध्ये कोणकोणते घटक आहे कार्बन आहे ना ऑक्सिजन यांचं सुद्धा वजनी प्रमाण हे 3:8 असते. याच्यापेक्षा कमी किंवा जास्त नसते. कमी जास्त झालं कार्बन डायऑक्साइड तयार होणार. पाण्याच्या बाबतीतही तसंच आहे. त्याचं वजनी प्रमाण 1:8 जर असेल तरच पाण्याचा मलद्रव्य तयार होतो किंवा पाणी हे संयोग तयार होतो अन्यथा तयार होत नाही. आणि म्हणून फ्रेंड्स शास्त्रज्ञ यांनी ते स्टेटमेंट केलं द प्रपोर्शन बाय वेट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स इन द व्हेरियस कंपाऊंड इज फिक्स्ड. ओके.